ठाणे महापालिकेनं दिवाळीपूर्वी ठेकेदारांच्या 1306 बिलांच्या 532 कोटी रुपयांपैकी अवघी 30 कोटींचीच बिलं अदा केली आहेत. पालिकेच्या या निर्णयामुळे ठेकेदारांच्या तोंडाला पानं पुसली जात असल्याची संतप्त भावना व्यक्त होती आहे. मागील महिन्यात ठेकेदारांनी थकलेली बिलं मिळावीत यासाठी पालिकेसमोर 9 दिवस साखळी उपोषण केलं होतं. त्याच कालावधीत काही मर्जीतील ठेकेदारांची बिलं काढण्यात आल्यानं ठेकेदारांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठेकेदारांची मनधरणी केली. त्यानुसार दिवाळीपूर्वी ठेकेदारांची 25% बिलं अदा केली जातील असं आश्वासन पालिकेनं दिलं होतं. त्यानुसार मार्च 2021 असलेली बिलं पालिकेनं काढण्याचं निश्चित केलं आहे. त्यामध्ये आता तब्बल 1306 बिलं पुढे आली असून त्यांची देयकं 532 कोटींच्या घरात असल्याची माहिती पालिकेनं दिली. त्यामुळे एवढी रक्कम कशी द्यायची असा अपेज पालिकेपुढे होता. त्यावर देखील तोडगा काढून पालिकेनं अवघी 30 कोटींचीच बिलं देण्याचं निश्चित केलं आहे. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्यानं हा निर्णय घेण्यात येत असल्याचं पालिकेनं सांगितलं. त्यानुसार 30 कोटी 450 बिलं अदा केली जाणार आहेत, परंतु उर्वरित 856 बिलांचं काय करणार याचं उत्तर मात्र तूर्तच पालिकेकडे नसल्याचंच दिसून येत आहे. परंतु पालिकेच्या या निर्णयामुळे इतर ठेकेदारांची मात्र घोर निराशा झाली आहे.